हॅलो बघा, खूप सुंदर गीत आहे. जे लोक बाबासाहेबांना आपला बाप समजतात त्यांच्यासाठी हे गीत आहे. कारण बाबासाहेबाला आतापर्यंत आपण बाबासाहेब गेल्यापासून बाबासाहेबाला आतापर्यंत आपण डोक्यावरच घेतलं, डोक्यात घेतलंच नाही. बाबासाहेबांनी काय संघर्ष केला हो, आणि आपण बाबासाहेबाला काय दिलं? नुसतं बाबासाहेबांचा उदो उदो करण्यात आपले 70 वर्ष वाया गेले. सगळे म्हणतात, कोणी नेत्यांना दोष देतो की नेत्यांनी चळवळ खराब केली, कोणी आपल्या पद्धतीने दोष देतात, पण असं कोणीच म्हणत नाही की मी बाबासाहेबांच्या चळवळीचं वाटोळ केलंय. अशी ऐका कोणा तिथे हिंमत म्हणायची? असा एकही व्यक्ती म्हणत नाही की मी केलं आहे बाबासाहेबांच्या चळवळीचं वाटोळ. अरे, बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज आपण घडवू शकलो नाही रे, यापेक्षा शोकांतिका काय असावी? म्हणून एक म्हातारा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभा राहतो आहे, आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अक्षरशः रडून तू बोलतो आहे, बाबा प्रबुद्ध भारताचा आम्हा पडला विसर. बाबा, तुमचं स्वप्न होतं की हा प्रबुद्ध भारत घडला पाहिजे, पण बाबा तुमच्या स्वप्नाची आम्ही राख रांगोळी केली. बाबा, प्रबुद्ध भारताचा आम्हा पडला विसर. तुझा पक्ष राहिला न राहिला हे घर. प्रबुद्ध भारताचा प्रबुद्ध भारताचा आम्हा पडला विसर. तुझा पक्ष राहिला न राहिला हे घर. बाबा, अरे सारा केला सत्यानाश. बाबा मला, बाबा बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर उभा राहून तो म्हातारा बोलते, बाबा सारा केला सत्यानाश, आम्हाला माफ कर बा, आम्हाला माफ कर सत्यानाश, आम्हाला माफ कर. बाबा तुम्ही गेल्यापासून नुसते आम्ही तुमच्या जयंत्या मनवण्यात खुश राहिलो, तुम्हाला डोक्यावर घेतलं आम्ही, डोक्यात कधीच घेतलं नाही. बाबा तुमचा संघर्ष की ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला, ज्याच्या अंगात बाबासाहेबांचं रक्ताचं बाबासाहेबाला बाप आणि माता रमाईला आपले आई समजतो, त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कि ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला, ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला. अरे गंगाधराची कहाणी वाचून येते डोळ्यात पाणी. अरे रमाई सारखी ना माय पाहिली, ना भीमरावा सारखा बाप पाहिला.
सारा केला सत्यानाश बाबा मला माफ कर सारा केला सत्यानाश आम्हाला माफ कर आम्हाला माफ कर सारा केला सत्यानाश जास्त वेळ घेणार नाही बाबासाहेब झाल्यापासून राजकारणात राजकारणात आम्हाला आलं नाही यश तुझ्या गेल्या पाठी नुसते आहे अपयश तुझ्या गेल्या पाठी नुसते आहे अपयश तुझ्या गेल्या पाठी नुसते आहे अपयश राजकारणात बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन बाबासाहेबांना त्याची स्थापना केली होती पण त्या रिपब्लिकन पार्टीचे आज 17 पार्ट्या 18 झेंडे निर्माण झाले आहेत. कवी सुरेश भट यांनी खूप सुंदर 4 ओळी लिहून गेले. ते म्हणतात अरे जा चांडाळ का करतो जय जयकार माझा अरे जा चांडाळ का करतो जय जयकार माझा अरे जा घरी मानू नको उपकार माझा पण जाताना तुमची उचलारी ही बंद दुकाने नावाचा का मानता बाजार माझा नावाचा का मानता बाजार माझा कारण भंगली एकता संपली रे कथा भंगली एकता संपली रे कथा कोणी ना इथे कुणाचा राहिला एक तुकडा इथे एक तुकडा तिथे बा भीमा तुझ्या काळजाचा मी पाहिला बाबासाहेबांच्या चळवळीचं वाटोळं करून टाकलं मी केलं आहे बाबासाहेबांच्या चळवळीचं वाटोळं असं म्हणणार कोणी तयार नाही. भावानो येणारा काळ खूप कठीण आहे. ही 2024 ची तुमची आखरी निवडणूक होऊ शकते लक्षात ठेवा. राजकारणात आम्हाला आलं नाही यश तुझ्या गेल्या पाठी नुसते आहे अपयश 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 मनूच्या नीतीची आम्हा झाली ना खबर मनूच्या नीतीची आम्हा झाली ना खबर स्वार्थासाठी विकली बाबा आपली नजर स्वार्थासाठी आम्ही आपली नजर आमचे डोळे सुद्धा विकले. कार्तिक तिरपुडे भंडारावाला म्हणतात की भीमाच्या पुण्याईने हा समाज शिकलेला पाहतो मी भीमाच्या पुण्याईने हा समाज शिकलेला पाहतो मी समाज धम्माच्या मार्गावरून चुकलेला पाहतो मी धम्माचा गाडा पुढे न्यायचा होता कार्तिक पण पद आणि ह्या पैशासाठी हा समाज विकलेला पाहतो मी म्हणून
राजकारणात मला आलं नाही यश, तुझ्या गेल्या पाठी नुसते आहे अपयश। त्या मनूच्या नीतीची आम्हा झाली ना खबर, स्वार्थासाठी विकली आम्ही आमची नजर। बाबा सारा केला सत्यानाश, सारा केला सत्यानाश, आम्हाला माफ कर बाबा, आम्हाला माफ कर। कुणाला असं वाटत असेल की मी 40-50 चा दिसतोच माझ्या हालतीनं, काही विशेष नाही, पण मी फक्त 30 वर्षाचा, 31 वर्ष मला सुरू आहे या गाण्याच्या फील्ड मध्ये। मी 14 वर्षापासून विकास भाऊचं गाणं, जेव्हा विकास भाऊ गाणं म्हणत होते तेव्हा मी माग माग पाहून गाण्याचा प्रयत्न करत होतो। 14 वर्ष झाले मला या फील्ड मध्ये, या गाण्यासारखं पिन ड्रॉप सायलेन्स गाणं मी कुठंच पाहिलं नाही 14 वर्षाच्या माझ्या करिअर मध्ये। जिथं पण गातो लोक स्तब्ध होऊन ऐकतात, पैसे नाही देत पण गाणं ऐकतात, कारण मला नाचणारा समाज घडवायचा नाही, मला वाचणारा समाज घडवायचा आहे। आणि हे प्रबोधन, हा हॅमर इथे गेला पाहिजे, बाबासाहेबाला इथे घेऊ नका, बाबासाहेब को यहां पे लो, कारण आज प्रबोधनाची गरज आहे, नाहीतर बस डटाव और नाचो कार्यक्रमात असं करू नका। काहीतरी समाजात काहीतरी प्रभाव तुमच्या गाण्याचा, तुमच्या प्रबोधनाचा काहीतरी इम्पॅक्ट या समाजावर झाला पाहिजे। शेवटला कळलंय का? जास्त वेळ घेणार नाही, कारण सांगत याच्यासाठी आहो मी, कारण मला मला बाबासाहेब समजून सांगणारी माझी आई, माझा परिवार चळवळीमध्ये माझ्या समाज, माझ्या परिवाराचं खूप मोठं योगदान आहे। मी तुम्हाला मी प्रत्येक प्रोग्राम मध्ये याच्यासाठी सांगतो, कारण जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला मी जो शेर म्हणणार आहे तो तुम्हाला समजणार नाही। मी जेव्हा 6 वर्षाचा होतो 1999 मध्ये रमाबाई हत्याकांड झाला होता मुंबईमध्ये, बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या गळ्यात हार टाकला होता चपलाचा, आणि त्याचे संपूर्ण पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले होते। आणि माझं गाव कारंजा घाडगे या तहसील मध्ये आहे, तिथे खूप मोठा मोर्चा निघाला होता। काही जातीयवादी कंटकांनी त्या मोर्चात दगडफेक केली, माझ्या काकाला मांडीमध्ये गोळी लागली, माझा काका आजही अपंग आहे, माझी माझ्या आईला सुद्धा गोटे लागले, माझी आई 4 महिने जेलमध्ये होती, मी 6 वर्षाचा होतो, मला काही समजत नव्हतं, माझ्या बहिणीनं माझा 4 महिने सांभाळ केला। आणि जेव्हा माझी आई जेलमधून वापस आली तेव्हा मी माझ्या आईला विचारलं, आई तू एवढे दिवस कुठं होती, तेव्हा माझ्या आईनं मला बाबासाहेब काय आहे ते समजून सांगितलं, कारण माझी आई मला नेहमी सांगत राहते की तुझे लढना होगा संघटन के लिए, तुझे लढना होगा संघटन के लिए और जातिवाद के परिवर्तन के लिए, कि तुझे लड़ना होगा संगठन के लिए और जातिवाद के परिवर्तन के लिए। मेरी माँ ने मेरे माथे पे लिख दिया कि तू पैदा हुआ है भिलजी के मिशन के लिए। मेरी माँ ने मेरे माथे पे लिख दिया कि तू पैदा हुआ है भिलजी के मिशन के लिए। आणि हीच गोष्ट मी माझ्या मुलाला सुद्धा सांगतो, मला 4 वर्षाचा मुलगा आहे, मी एकदा असंच प्रोग्राम म्हणून आलो, बाजूच्या रूम मध्ये मी बसलो होतो, माझा माझी बायको माझ्या मुलाला शिकवत होती, माझ्या बायकोनं माझ्या मुलाला प्रश्न विचारला, तिने विचारलं की व्हॉट इज युअर नेम, माझा मुलगा म्हणाला संघर्ष, माझ्या बायकोनं पुन्हा त्याला प्रश्न विचारला व्हॉट इज युअर फादर नेम, तर तो म्हणाला उमेश बागडे, हे तर सगळे सांगतात, पण माझ्या बायकोनं पुन्हा त्याला प्रश्न विचारला व्हॉट इज युअर कंट्रीज फादर नेम, म्हणजे भारताचा बाप कोण आहे, तर माझ्या मुलानं उत्तर दिलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर।
हे शिकवण माझ्या घरात आहे. आणि म्हणून चार वेळी एका गाणं खतम करतो की सच्चाई भरा लब उसने गजब लिख दिया, प्रणय सतलज उसे पूछा तब लिख दिया. मैंने उसे पूछा कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया. आणि या गाण्यातून काहीतरी घेऊन जा भावांनो. जयंतीच्या नावावरती, जयंतीच्या नावावरती नाचतो या नुसते, जयंतीच्या नावावरती नाचतो या नुसते. स्वतःहून बंद केले आम्ही सारे रस्ते, स्वतःहून बंद केले आम्ही सारे रस्ते, स्वतःहून बंद केले आम्ही सारे रस्ते, स्वतःहून बंद केले आम्ही सारे रस्ते. जयंतीच्या नावावरती नाचतो, जयंतीच्या नावावरती नाचतो या नुसते. स्वतःहून बंद केले आम्ही सारे रस्ते, स्वतःहून बंद केले आम्ही सारे रस्ते, स्वतःहून बंद केले आम्ही सारे रस्ते. म्हणती स्वतःला बाबासाहेबाचे लेखे बघा, म्हणती स्वतःला आम्ही लगते जिगर, लगते जिगर म्हणजे काळजाचा तुकडा. म्हणतो स्वतःला आम्ही लगते जिगर, प्रणय भाऊ म्हणतो आहे जाऊनी दादर. म्हणतो स्वतःला आम्ही लगते जिगर, प्रणय भाऊ म्हणतो आहे जाऊनी दादर. काय म्हणतोय? सारा केला सत्यानाश, सारा केला सत्यानाश, आम्हाला माफ कर, आम्हाला माफ कर. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आशिष भाऊ धारगावे यांच्याकडनं पुन्हा 1000 रुपये आले. जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांचं म्हणणं आहे, सारा केला सत्यानाश, आम्हाला माफ कर बा, आम्हाला माफ कर.